आपला धुळे न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत करीत आहे। मी दिलीप चौधरी। आता आजच्या ठळक घडामोडी। आढळते धरणाचे काम त्वरित सुरू करावे म्हणून अमळनेर तहसीलदार कार्यालयात बसणार 19 तारखेला आमरण उपोषणाला पाटर्दे धरण आंदोलन समितीतर्फे प्राध्यापक शरद पाटील व समितीतर्फे 19 फेब्रुवारीला अमळनेर तहसीलदार कार्यालयावर शिवजयंतीपासून साखळी उपोषणास बसणार आहे। मराठी पत्रकार संघात घेतली पत्रकार परिषद। पाटर्दे धरणाचे काम फक्त 20% झाले आहे। बऱ्याच वर्षापासून काम असेच पडलेले आहे। जोपर्यंत धरणाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आश्वासन दिली परंतु काम सुरू होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत। शेनकेळा बेटावत बुडावत या गावांना धरणाचा मोठा लाभ होणार आहे। 2300 कोटी नाबार्ड करून मिळवून देऊ असे आश्वासनही नामदार गिरीश महाजन यांनी दिले होते। शहरातील व तालुक्यातील अनेक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास ठिकठिकाणी स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे समितीचे सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटील, SS पाटील, रवी पाटील, सुनील पाटील, प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली। पण मी हे इलेक्शन संपल्या मी तातडीने मीटिंग लावतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, गडकरी साहेबांना भेटतो, मला आठवतं ते भाषण। आणि याच्यामध्ये आता राज्य सरकार पैसा देऊ शकते का? तर अजिबात देऊ शकत नाही। या प्रोजेक्टची मूळ कॉस्ट प्रशासकीय मान्यता 95-96 142 कोटीची आहे। याला आतापर्यंत 3 सुप्रमा मिळालेल्या आहेत आणि शेवटची सुप्रमा जी आहे तिसरी ही त्यांना मिळालेली आहे 15-16 आणि या तिघी सुप्रमा मिळून जी आत्ता जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे ही 31,52,77,00,000 आहे। 31,52,77,00,000 म्हणजे हा मूळ प्रोजेक्ट 150 कोटीचा प्रोजेक्ट हा 31,52 कोटीवर जाऊन पोहोचलेला आहे। आणि जसं आपला अक्कलपाडा होतं की मूळ कॉस्ट 27 कोटीची म्हणजे कैलासवासी डॉक्टर चौधरींनी कल्पना ज्यावेळेला मांडली धुळे शहराच्या पाणी योजनेसाठी आमचे नगराध्यक्ष होते डॉक्टर चौधरी साहेब आणि आमचे कैलासवासी भाई मदानी हे ज्यावेळेला आंदोलन करत होते त्यावेळेला या प्रोजेक्टची कॉस्ट प्रपोज कॉस्ट 27 कोटी होती ती आता 850 कोटीला मिळली म्हणजे पूर्णत्व असलेली तेव्हा। तर हा प्रकल्प 142 कोटीचा आता हा 31,52 कोटीला गेले आणि अजून याच्यात कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे। आता 27,52,51,52 झालेला आहे आणि ही अजून 35,000 पर्यंत जाऊ शकते कारण प्रत्येक वेळेला DSR वाढतात, सिमेंटच्या किमती वाढतात, स्टीलच्या किमती वाढतात। सर ते खड्डे निसर्ग भरत नाही ना आणि ते खड्डे जर भरायचे असतील तर तुम्हाला या मेन धरणाच्या सोर्सच्या दुसरा सोर्स असू शकत नाही। म्हणजे आमचा पहिला टप्पा जन आंदोलन समितीचा आहे कोणत्या पक्षाचे काय याच्यापासून आम्ही लांब आहोत। आजच्या घडीला अमुक करता प्रचार हे अजिबात नाही, यातला कोणताही राजकीय लाभ घेणारा माणूस नाही, घेऊन घेणार नाही भविष्यामध्ये। परंतु लोकप्रतिनिधी अपुरे पडतायत, त्यांना त्यांचं खरं चित्र लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि त्यांना जर ते लपवायचं असेल तर आत्ता जे अधिवेशन 25 पासून सुरू होत आहे आणि ज्याच्यामध्ये बजेट 27 मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये जर काही तरतूद झाली तर आशा पल्लवित होतील, नाहीतर सरकार पुढे कोणतं येईल, काय येईल, कुठपासून काय करायला लागेल, अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। मग आता सरकार येऊन 4.5 वर्ष झाली, एक जमडी आमच्या सरकारने दिली नाही, एक जमडी सुद्धा नाही। म्हणजे मागच्या आघाडी सरकारने तरी 20% काम केलं होतं, या सरकारने एक जमडी सुद्धा दिली नाही। आम्ही पुष्कळ वेळा या सरकार आघाड्याचं पुष्कळ वेळा भेटलो, त्यांना सांगितलं की मी विरोधात उतरल्याशिवाय राहणार नाही, आमच्या मागणी मागणं म्हणजे विरोध करणं असा नसतो। त्यांना ह्या जाणीव दिल्या की तुम्ही धरणाकडे लक्ष द्या, त्यांनी धरणाकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही प्रत्येक गावागावामध्ये 5-6 तालुके या सर्व तालुक्याच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आम्ही 4 महिन्या अगोदर जनजागृती केली शेतकऱ्यांची आणि जनजागृती केल्यानंतर मग आम्ही एक तारीख ठरवली 5 एप्रिल मोर्चा काढायचा बघ अंबाईला तहसील कचेरी समोर। आम्ही एक रथ सुद्धा तयार केला आहे त्या ठिकाणी की तापी कलश यात्रा सुद्धा आम्ही काढणार आहोत। प्रत्येक गावागावातील तापी कलश यात्रा जाणार, त्याचे पूजन करतील आणि सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करणार केलं आहे की अमुक तारखेला साखळी उपोषण बसा। साखळी उपोषण किती दिवस चालेल
आज पत्ता का ही भरोसा नहीं। त्याच्यानंतर आंदोलन आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु धरण पूर्ण होईपर्यंत आमचे आपले हे आंदोलन चालूच राहणार आहे।